नमस्कार मित्रांनो, मी स्वाती. आज मी तुमच्यासाठी आमचे सदस्य अजबेरा फॅशनची फॅमिली मेंबर्स म्हणजे नानाजी ठाकरे सर संग मिलवणार आहेत, ज्यांनी आज अजबेरा फॅशन म्हणा शॉपिंग केलेली आहे. काय अनुभव आहे, कशा पद्धतीने ते व्यवसाय करता, जाणून घेऊया. सर नमस्कार, कसे आहेत तुम्ही? कुठनं आलेले आपण? जामनूतनं आलेले. तुम्ही कपडा इंडस्ट्रीचा जो माहिती आहे अजमेरा फॅशनची, तुम्हाला कशी मिळली? युट्यूबवर ना बघितली. इथे आले तुम्ही पहिल्यांदा आले का कितींदा आले? आम्ही आता आलो तिसरींदा आलेले आहे. तुम्हाला काय अनुभव राहिलं, म्हणजे प्रॉडक्ट तुम्हाला कशी वाटते? चांगली वाटते ना. विक्री होते? तुम्ही हा बिझनेस घरात ना करताय का दुकान? घरात ना करताय, नंतर आम्ही दुकान करू. ओके, तर सर म्हणताय की विक्री होते पण थोडी थोडी होते, कारण की यांनी घरातना सुरू केले. ज्यांनी ही घरातना सुरू करायचा विचार केलेला आहे त्यांच्यासाठी हा अनुभव आहे. धीरे धीरेही तुमचा नफा होणार आहे. एका एका सोबत तुम्हाला संपूर्ण नफा नाही मिळणार आहे, कारण की कस्टमर जे आहेत ना ते सिलेक्टेड कस्टमरच येतात, ज्यांना आपली माहिती आहे का हा हे व्यक्ती कपडे विकताय किंवा हे कपडे इकडे मिळताय, त्यांनाच तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही दुकान वगैरे करताय तर तुमचं कस्टमर बेस चांगलं होणार, पण सुरुवातीला जर तुम्ही सुरू करताय घरात ना, तर सर जसं सांगताय तीच वस्तू का तुम्हाला होणार. सर तरी पण तुम्हाला एका महिन्यामध्ये किती नफा होतो? तरी पण किती होतो? 10,000 आणि 5,000 होतो. सर सांगत आहे का घरातना सुरू केलेला आहे तरी महिन्यात ना 10,000 ते 5,000 नफा होतो. सर तुम्ही हा बिझनेस कुठना करताय? घरातना तुम्ही करताय का कोणी, म्हणजे घरातना कोण, म्हणजे मिसेस वगैरे किंवा तुमची? तर तुम्ही छोट्यापासून मोठे झाले, किती 6-7 महिने झाले हा बिझनेस करताय आणि तुम्हाला नफा मिळतोय आणि मिसेस करते, तुम्ही काय काम करता सर? सर मजुरी करताय, कुठे नोकरी करताय, पण स्वतःच्या वाईफला मिसेसला बिझनेस करायला सांगताय, कारण की बिझनेस अशी अपॉर्च्युनिटी आहे, नेहमी त्याच्यामध्ये वाढ होणार, कमी नाही होणार. तुम्ही कस्टमर बनवणार, कस्टमरचा बेस जास्त होणार तर तुमचा नफा जास्त होणार. सराला आता एका महिन्यामध्ये 5 ते 10,000 नफा घरी बसल्या बसल्या मिळते, कारण की ते परिवारला संभालताय, त्याच्यासोबत ते किचनचं काम संभालताय, म्हणजे एक गृहिणी एवढ्या पद्धतीने काम करते आणि एवढे चांगल्या प्रमाणामध्ये काम करूनच ते एवढे पैसे निर्माण करते. सर तुमचा जो गाव आहे किंवा तुमचं जिथे दुकान आहे किंवा तुम्ही घरातना करताय ना, तर घरातना म्हणजे कसं आहे, तिथे आजूबाजूचे लोक कसे आहेत, म्हणजे जास्त लोकसंख्या आहे का कमी लोकसंख्या आहे गावा ठिकाणी, खेड्या ठिकाणी? कुठे गाव म्हणल्यावर जास्त संख्या नसते, जसे काही 100-150-200 ची येतात. ओके, आता तुम्ही तिसरीदा म्हणून आलेले, तर तुमची शॉपिंग झाली? आमचे जे सेल्स पर्सन होते तुमच्यासोबत ते मराठी बोलत होते किंवा कोणत्या भाषेचे? अच्छा, मग म्हणजे तुम्हालाही चांगलं वाटलं. अच्छा, 3 वेळीस आलेले आहे 6-7 महिन्यामध्ये, ते 3 वेळीस इथे येऊन कपडा घेऊन गेलेले आणि ममता मॅम जे मराठी आमचे सेल्स पर्सन आहे, पर्टिक्युलर तुम्हालाही तशाच पद्धतीने सेल्स पर्सन दिले जाणार, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल. कपडा कोणता चालतो, कितीला विकतो, ती सर्व माहिती प्रॉपरली मिळली. सर आमचे जे व्हिवर्स आहेत जे आज तुम्हाला बघताय, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार, हा बिझनेस त्यांनी करावा किंवा नाही करावा? करावा ना बाई, करावा जी म्हणते ना, घर बाईंनी करायचं, करायला पाहिजे त्यांचा, चांगला आहे. तुम्ही नोकरी करताय, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटत ना, हा धंदा चांगला आहे, नोकरीचा हा धंदा चांगला आहे. खूप खूप अभिनंदन का तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडून तिसरींदा माल भरून चांगल्या प्रमाणात विकला आणि त्याचा नफा घेतला आणि आज त्यांचं एक मन झालेलं आहे की आज मी हा बिझनेस केलेला आहे तर मी धीरे धीरे दुकानही करेल आणि हाच भरोसा तुम्हाला पुढे घेऊन जातो, कारण की आपली हिम्मत आपली ताकद स्वतः आहे, दुसरे कोणीही नाही आहे. आपण जे काही विचार केलेले आहे, जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचे, कोणी करणार नाही आहे.
तर तुम्हालाही तसंच निर्णय करायचा आहे आणि स्वतःचा व्यवसाय नक्की करायचा आहे. छोट्या लेवलवरही कराल तरी काही हरकत नाही आहे, पण एक दिवस नक्की तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेसमध्ये नफा घेऊ शकणार. तर मित्रांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.